नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरती अंतर्गत शनिवारी विवेकानंद महाविद्यालयात लेखी परीक्षा होणार आहे तर कुठली लेखी परीक्षा आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात भरती सुरू आहे अंतर्गत एकोणीस ते अठ्ठावीस जून दरम्यान मैदानी चाचणी परीक्षा झाली बघा मैदान चाचणी झालेली आहे तसेच तीन ते नऊ जुलै या कालावधीत चालक भरती प्रक्रिया पार पडली एकूण एक हजार चारशे शहाण्णव उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत या उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या शनिवारी दिनांक तेरा नागाडा पार्कातील विवेकानंद महाविद्यालयात दुपारी तीन वाजता होणार आहे जिल्हा पोलीस दलातील एकशे चोपन्न पोलीस शिपाई आणि एकोणसाठ चालक शिपाई जागांसाठी तब्बल चौदा हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते त्यासाठी पोलीस कवायत मैदानावर उमेदवारांची मैदान चाचणी झाली त्यानंतर चालक भरती प्रक्रिया मेरी वेदर मैदान व प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे घेण्यात आली शारीरिक चाचणी आणि चालक शिपाई भरती प्रक्रियेत एक हजार चारशे शहाण्णव उमेदवार उत्तीर्ण झाले या सर्वांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आजपासूनच उमेदवारांना लेखी परीक्षेसाठीच्या तिकीट वितरणास सुरुवात झाली बघा हॉल तिकीट वगैरे तुमचं आलेलं असेल बघून घ्या तर कोल्हापूर कोल्हापूरबद्दल ही सर्वात मोठी अपडेट आहे कोल्हापूरची जी लेखी परीक्षा आहे शनिवारी होणार आहे पोलीस भरती अंतर्गत शनिवारी विवेकानंद महाविद्यालयात लेखी परीक्षा ओके ठीक आहे मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती तर पोलीस भरतीसंदर्भात अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा आता पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे लेखी परीक्षेला सुरुवात झालेली आहे लेटेस्ट सात जुलै दोन हजार चोवीस झालेले पेपर प्लस नामांकित अकॅडमी सराव पेपर बघा आता नुकतेच जे पेपर झालेले आहे सात जुलैचे ते सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील तर बघा लेटेस्ट दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या तीनशे साठ जम्बो पोलीस भरती विश्लेषण संच स्पष्टीकरणासह सर्व स्पष्टीकरणासह दिलेलं आहे द स्मार्ट बुक हे नवीन पुस्तक आलेलं आहे भारतीय प्रकाशन यांचं नवीन पुस्तक आलेलं आहे मित्रांनो हे बघा हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता हे पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे तर भारतीय प्रकाशन पुणे हे नाव बघून आणि सिद्धेश्वर आडवे सरांचं नाव बघून हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे पुस्तकचं नाव आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण स्पष्टीकरण ओके तर हे पुस्तक जे आहे स्मार्टबुक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या नुकत्याच पेपर झाल्या आहेत त्यांच्या सर्व प्रश्नपत्र तुम्हाला यामध्ये मिळतात त्यामुळे सर्वांनी पुस्तक घ्या मुंबईच्या पेपरसाठी तुम्हाला हे संपूर्ण प्रश्न कामात येतील ओके चला इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंगवाले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघतील ट्रेडिंग करून तुम्हाला एक दोन हजार रुपये डेली प्रॉफिट कमवायचं असेल तर आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला ट्रेडिंगबद्दल तुम्हाला खूप खास माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग करून तुम्ही खूप सारा चांगला प्रॉफिट कमवू शकता पहिले तुम्हाला हे चार्ट पॅटर्न ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉमवरून तुम्ही हा चार्ट लावू शकता आणि एक डिमेट अकाउंट ओपन करावं लागणार आहे तुम्हाला डिमेट अकाउंट कसं ओपन केलं जातं त्याबद्दल तुम्हाला मागच्या वेळी सांगितलेलं आहे हे बघा दहा तारखेचा मार्केटचा चार्ट तुम्ही बघू शकता पहिले हे तुम्ही जे ट्रेडिंग फूड डॉट कॉम आहे हे ॲपवरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि हा चार्ट बघायचा आहे पहिले की मार्केट कशा पद्धतीने मूव होतं इंडिकेटरचा यूज करून तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकता मग ते एम सी डी इंडिकेटरचं काय असो त्याबद्दल तुम्हाला क्लिअर माहिती पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद